हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी जिल्हा परिषद भरती प्रक्रियेबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे ती एक्झाम कधी होणार आहे त्याचे फॉर्म कधी भरले जाणार आहेत त्याबाबतची अपडेट आहे uh, तर ते अपडेट आपण आता पाहूया ती अपडेट अशी आहे की जिल्हा परिषदेचं सध्या जे ज जिल्हा परिषद बीड अंतर्गत जे भरली जाणारी पदं आहेत तर त्याचं परिपत्रक आपल्या हाती लागलेलं ला आहे तर ते फॉर्म जिल्हा परिषदेचे फॉर्म जे भरायची तारीख आहे तर सव होना रहे, सव होना, ती सव्वीस मार्च पासून सुरू होणार आहे म्हणजे सव्वीस मार्चपासून ते फॉर्म भरायची सुरुवात होणार ती सोळा एप्रिल पर्यंत होणार आहे म्हणजे सोळा एप्रिल पर्यंत झेडपीची काय परीक्षा होणार नाही सोळा एप्रिल नंतर मग त्याची परीक्षा होईल तर ही एक लक्षात घ्या तर ही एक महत्वाची अपडेट आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये असलेली गट कच जी पदं आहेत तर एकूण चौदा पदं आहेत वेगवेगळी त्याच्यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक आरोग्य पर्यवेक्षक औषध निर्माण अधिकारी आरोग्यसेवक आरोग्यसेवक त्यानंतर विस्तार अधिकारी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पशुधन पर्यवेक्षक वरिष्ठ सहाय्यक लेखा अंगणवाडी पर्यवेक्षिका कनिष्ठ सहाय्यक लिपिक विस्तार अधिकारी कनिष्ठ लेखाधिकारी आणि कनिष्ठ यांत्रिकी तर दरवर्षी कसं असायचं की झडपीची जाहिरात जर आली ना त्याच्यामध्ये तलाट्याच्या पण जाहीर जागा असायच्या परंतु यावेळी काय केलेल्या झेडपीची जाहिरात आणि तलाठीची जाहिरात या वेगळ्या केलेल्या आहेत जी तलाठीची जाहिरात सध्या सुरू आहे आता झेडपीची सेपरेट काढलेली आहे तलाठीपासून पासून वेगळं केलेलं आहे तर याच्यामध्ये बरीच पदं आहेत तसे एकूण जर बीड अंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिली तर एकूण चारशे छप्पन पदासाठीची ही जाहिरात आहे आणि हे फॉर्म भरायचे कधीपासून आहेत तर सव्वीस मार्चपासून फॉर्म भरायचे आहेत आणि शेवटची डेट आहे ती सोळा एप्रिल म्हणजे सोळा एप्रिलनंतर पुढं कधीतरी याची एक्झाम होईल ही एक महत्वाची अपडेट आहे आय होप की हे तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद